मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रिया या चॅनलवर. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लहान मुलींच्या फ्रॉकचा रियूज कसा करायचा ते दाखवणार आहे. बऱ्याच वेळा लहान मुलींचे फ्रॉक शॉर्ट झाल्यामुळे ते तसेच पडून राहतात. माझ्याकडे हा बेबी फ्रॉक आहे. आता छातीकडची बाजू मी थोडी जागा ठेवून कट करून घेते. बरेच लोक लहान मुलांची कपडे डोनेटही करतात, पण काही कपड्यांबरोबर आपल्या मेमरीज जोडल्या गेलेल्या असतात, त्यामुळे लोक कपडे डोनेट करत नाहीत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच घंटीचे बटणही दाबायला विसरू नका. अशा पद्धतीने हा वरचा भाग मी कट केलेला आहे. ह्या फ्रॉकला पाठीमागे रब्बर होता, तो मी आता उसून काढून टाकणार आहे. काही फ्रॉकला पाठीमागे रब्बर नसतो, अशा वेळी ते प्लेन तसेच ठेवावे. आणि जर रब्बर असेल तर तो पूर्णपणे उसून काढून टाकावा. पाठीमागचा रब्बर काढल्यामुळे आता हे दोन्ही साईड सेम झाले आहे. पाठीमागे आकसलेलं होतं रब्बरमुळे, ते आता पूर्णपणे ओपन करून घेतले आहे, त्याच्यामुळे पुढची आणि मागची बाजूही सेम झाली आहे. आता वरच्या साईडला म्हणजेच कमरेच्या बाजूला मी बारीक फोल्ड करून तिथे पूर्ण शिलाई मारून घेणार आहे. वरती धागे निघणार नाहीत आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल. तर हे पहा, अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली आहे. अशा पद्धतीने कमरेच्या संपूर्ण घेऱ्याला मी आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला खालच्या साईडला ही दोन्ही टोकं जोडून शिलाई मारायची आहे. मी आता हे उलटं करून घेते. अशा पद्धतीने फ्रॉकच्या फ्रिलच्या दोन्ही किनारी एकमेकींना जोडून खालच्या पूर्ण घेऱ्याला शिलाई मारून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण घेऱ्याला मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे. आता हा फ्रॉक मी उलटा आहे तो सरळ करून घेते. हा फ्रॉक आता एखाद्या पिशवीसारखा तयार झाला आहे, पण आपल्याला ह्याची पिशवी बनवायची नाही आहे. तर पुढे बघूया आपण याचं काय करणार आहोत ते. माझ्याकडे गुलाबी रंगाचा कपडा उरला नसल्यामुळे हा फुलांना मॅचिंग असा क्रीम कलरचा कपडा माझ्याकडे होता, तो मी आता घेतला आहे. आता ह्या क्रीम कलरच्या कपड्याची मी 3 ते 4 इंचाची पट्टी कापून घेणार आहे. या पट्टीचा वापर आपल्याला बेल्ट म्हणून करायचा आहे. मग त्याची लांबी तुम्हाला हवी तेवढी ठेवावी. पट्टी मी कट करून घेतली आहे. आता ही पट्टी फोल्ड करून मी तिच्या किनारीला शिलाई मारून घेणार आहे. त्या पट्टीला शिलाई मारून माझी झाली आहे. अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर ती सरळ करून घ्यायची, म्हणजे शिलाईचा भाग आतल्या बाजूने जाईल. इथे मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ही पट्टी सरळ करून घेत आहे. तुम्ही पेन्सिल किंवा सेफ्टी पिनच्या सहाय्याने ही पट्टी सरळ करू शकता. अशा पद्धतीने मी ही पट्टी आता सरळ करून घेतली आहे. ही पट्टी सरळ केल्यानंतर ती गोल होत होती. तिला एक व्यवस्थित पट्टीचा आकार यावा म्हणून मी इस्त्री करून घेतली आहे. आता ह्या पट्टीचे मी 2 तुकडे करून घेत आहे. शक्यतो फ्रॉकच्या उरलेल्या कपड्यातूनच या पट्ट्या काढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाकडे असा मॅचिंग कपडा मिळेलच असे नाही. अशा पद्धतीने ह्या दोन्ही पट्ट्या दोन्ही साईडला अशा शिवून घ्याव्यात. अशा पद्धतीने आपली फ्रॉक पासून झोला पर्स तयार झाली आहे.
अशा पद्धतीने लहान मुलींच्या फ्रॉक पासून आपली DIY झोला पर्स तयार झाली आहे। ही झोला पर्स आकाराने मोठी आहे, तसेच तिचा घेरा जास्त असल्यामुळे त्याच्यात आपण भरपूर सामान ठेवू शकतो। तसेच मुलींच्या फ्रॉकचा अशा पद्धतीने वापरही चांगला होतो। निन्नो, तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। तुमच्याकडे अशा नवनवीन आयडिया असतील तर त्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।